जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माननीय भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा निवडणुका 60 टप्प्यांमध्ये जाहीर केल्या असून त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले। या प्रशिक्षण वर्गाला जिल्हाधिकारी तथा जळगाव जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी शाळेत मतदान अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सूचना दिल्या। या प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना अभिनंदन करतो की आपण सगळ्या लोकांना भारतीय संविधान मध्ये अत्यंत महत्वपूर्ण घटक म्हणून आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे। आजपर्यंत ज्या वेळेला आपण कुठल्याही शासकीय कामामध्ये आपलं सहकार्य करतो, आपण मेहनत करतो, तर त्याच्यामध्ये आपला मूल काम जो असतो ते असतो की आपण म्हणजे कुठल्या GR वगैरेची अंमलबजावणी करतो। परंतु निवडणुकीचे एकमेव काम आहे ज्या ठिकाणी आपण शासनाच्या म्हणजे संविधानिक काम आपण डायरेक्टली करतो। या काम करण्याची आपल्याला संधी मिळत आहे आणि तुम्ही विचार करा की ऑलमोस्ट 100 कोटी मतदार आहे आणि त्याच्यामध्ये निवडणुकीचे काम अगदी 1 कोटी लोक करणार आहेत। आपण म्हणजे फार म्हणजे भाग्यशाली आहे आणि त्याच्यामध्ये सुरक्षा बल वेगळे आहेत, म्हणजे ऍक्च्युअल पोलिंग पार्टी अगर आपण पाहिला तर अगदी काय नाही, म्हणजे आपले जिल्ह्यामध्ये अबाउट 15,000 लोक नाही, 15,000 पण नाही, 8,500 लोक असतील आणि 36,000 मतदार आहेत। तुम्ही आपलं महत्व समजून घ्यावं। दुसरी गोष्टी, आज भारत निवडणूक आयोगाने एक स्पष्ट सूचना दिलेली आहे की आपल्याला अगदी चूकमुक्त तक्रारमुक्त निवडणूक प्रक्रिया राबवायची, याच्यासाठी जो जो त्यांची सूचना आहे त्याच्या खटोखर प्रमाणे आपल्याला अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे। या अनुषंगाने आपल्याला महत्वपूर्ण बाब ही आहे की आपली प्रशिक्षण अगदी सॉलिड होणं पाहिजे आणि यदि तुम्ही व्यवस्थित शिकून गेले त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित चूकमुक्त निवडणूक प्रक्रिया आपल्याला राबवण्यासाठी आपल्याला यश मिळणार, नाही तर काही ना काही चुका नक्की होणार। मागच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठी फरक ही आहे की ऑनलाईन तपासणी कंटिन्युअस चालू आहे। या बाबी आपण लक्षात ठेवा की अगदी दिल्लीपर्यंत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कंटिन्युअसली मॉनिटरिंग चालू आहे की तुमचे मतदान केंद्रामध्ये काय चालू आहे। आणि हे फक्त दिल्ली नाही, मुंबईला पण आहे, जळगावला पण आहे। माझी आपल्याला विनंती राहील की अगदी व्यवस्थितप्रमाणे शिकून घ्यावं। प्रशिक्षण मध्ये आधी फक्त काय होतं की आपण तुम्हाला 2 वेळा सूचना द्यायच्या, सेम गोष्टी 2 वेळा सूचना द्यायच्या। यावेळी प्रत्येक टप्प्यामध्ये जो 2 वेळा आपण सूचना द्यायच्या, प्रत्येक टप्प्यामध्ये 7 स्टेपची प्रशिक्षण आहे। त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला महत्वपूर्ण बाबी सांगणार, या गोष्टी आता 4:30 पासून सुरू होतात। या गोष्टी करताना माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे जो काही आपल्याला रीडिंग मटेरियल देण्यात आला असेल त्याचं आपण खटोखर प्रमाणे वाचन करावं, प्रिसाइडिंग ऑफिसरवर आपण अवलंबून राहू नये। आणि माझी आपल्या विनंती आहे की एक परीक्षाची एक लिंक देण्यात आलेली आहे 2D बारकोड मध्ये, त्याच्यामध्ये 135 प्रश्न आहेत। त्या लिंकवर अगर आपण क्लिक केला म्हणजे 2D बारकोड स्कॅन केला, क्लिक केला, तिथे आपण गेले वरती आपण बघणार ऑनलाईन लिंक, मराठी पुस्तक म्हणजे जो आपला जो हँडबुक आहे त्याची ऑनलाईन लिंक, त्याच्यानंतर एक 2 तासाची व्हिडिओ, त्याच्यामध्ये ईव्हीएम कसं चालवायचं हे जो साहेब आपल्याला दाखवतो या पे 2 तास त्याचे एक व्हिडिओकरण करून त्या ठिकाणी 2 तासाची व्हिडिओ लावण्यात आली आहे, सगळ्या बाबी कव्हर्ड आहे। तो एक त्याचा फायदा काय की यावर आपण सगळ्या गोष्टी बघताय परंतु आपल्या मनात बसवण्यासाठी आपली रिव्हिजन करून घेण्यासाठी त्या एक दुसरी व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहे। तिसरी गोष्ट आहे की 19 मिनिटाची एक ऑडिओ क्लिप आहे, त्याच्यामध्ये जो इन्स्ट्रक्शन आहे की पहिले काय करा दुसरं काय करा मनात बसण्यासाठी ते आपल्यासाठी उपलब्ध आहे। तर हे 4-5 वेळा आपण म्हणजे ऐकून घ्या, समजून घ्या महत्वपूर्ण गोष्टी। फिर आपण त्याच्यामध्ये स्क्रोल करू शकतो की कुठल्या गोष्टी आपल्या महत्वाच्या आहेत तिथे आपण जाऊन स्क्रोल करू शकतो, त्या एक आपल्या अगदी सहकार्य करणारी गोष्ट। त्याच्याशिवाय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, हा 135 प्रश्न उत्तर देताना एकमेकांना कृपा करून विचारू नका। आपण त्या प्रश्नांच्या उत्तर देताना
आपण काय करा म्हणजे वाचन करून स्वतः उत्तर करा. ओपन बुक परीक्षा आहे, असं नाही की आपण म्हणतो की ह्या परीक्षा देऊन फिर जायचं. ओपन बुक परीक्षा आहे, त्याचा हेतू हे आहे की आपण अभ्यास करा. त्याच्यामध्ये जो काही ईमेल ऍड्रेस आपण दिलेला असेल त्या ईमेलवर अगदी ज्या क्षणी तुम्ही सबमिट बटन दाबवला ईमेलवर तुमचे निकाल येईल की म्हणजे 135 मध्ये किती प्रश्न तुमचे करेक्ट झाले किती चुकले. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल. 10 एप्रिल 2024 रात्री 9 वाजता याची डेडलाईन, त्यापर्यंत पूर्ण करणे म्हणजे पुढच्या 3 दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर आपल्याला एक और दिवस बोलवण्यात येणार आहे ड्रिलसाठी. ड्रिलमध्ये काय, आपल्याला या ईव्हीएम सारखा एक टेबल देणार, त्या ठिकाणी आपल्याला म्हणणार की ईव्हीएम म्हणजे वो जो सुटकेस असतो त्यातून बाहेर काढा असं बसवा. पहिले काही व्हीव्हीपॅट कुठे, बीयू युनिट कुठे, या सगळ्या गोष्टी बघावं लागेल. कुठे नॉब बदलायचं, कुठे नॉबला सर्व करायचं वो बघावं लागेल. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॉक पोल करून दाखवावं लागेल. मॉक पोल नंतर रेग्युलर पोल आपल्याला सुरू करावं लागेल, पोल बंद करावं लागेल, रजिस्टर कसं भरायचं वो अगदी 30 मिनिटात आपल्याला करून दाखवायचे. आणि या गोष्टी झाल्या तर आपल्यामध्ये टोटल कॉन्फिडन्स राहील की माझी अभ्यास पण झाली आहे, मला सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि हे पण आहे. आणि डाऊट क्लिअरिंग साठी आपल्याला एआरओ ऑफिसमध्ये एक कक्ष राहणार आहे, ज्या ठिकाणी आपण डाऊट विचारू शकतो, फोन करून विचारू शकतो आणि डिस्पॅचच्या वेळ पण आपण डाऊट विचारू शकतो. अगदी 100% ट्रेनिंग, अगदी 100% प्रत्येकाच्या प्रिसाइडिंग ऑफिसरच्या अदर देन प्रिसाइडिंग ऑफिसरच्या पोलिंग पार्टीच्या. ही अगदी महत्वपूर्ण बाबी आहे, अगदी अचूक निवडणूक करण्याचा आपला हेतू आहे. त्या हेतूला पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास करा. निवडणूक प्रक्रियामध्ये काही चूक झाला याच्यामध्ये कुठल्या प्रकारची माफी नसतो. प्रशिक्षण अगर आपण व्यवस्थितपणे केलं तरी आपलं काम व्यवस्थित होणार आहे, या गोष्टीची सगळ्या लोकांनी जाणीव करून घ्या. मॅडम आहेत, तहसीलदार साहेब आहेत, ते आपले अगदी व्यवस्थितपणे आता सांगणार पण आहे म्हणजे 4:30 नंतर. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की अत्यंत अभ्यास करून अभ्यासपूर्व निवडणूक प्रक्रिया करायची. पुढचा 1 आठवडा फारच महत्वपूर्ण आहे, क्योंकि या 1 आठवड्यामध्ये प्रशिक्षण आपलं पूर्ण होईल. बिकॉज 18 तारीख पासून म्हणजे नॉमिनेशन नामांकन, त्याच्यानंतर प्रचार, हे सगळे प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु प्रशिक्षणचा मोठा टप्पा आता पूर्ण होणार, लक्षात आलं की नाही? सगळ्यांना अभिनंदन, धन्यवाद. भारत निवडणूक आयोगांच्या सूचनेनुसार पहिले टप्प्याची प्रशिक्षण प्रक्रिया आज जळगाव जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघामध्ये होत आहे. जळगाव शहरची काल झाली आणि शुक्रवारच्या दिवशी 40 गावांची झाली. तर असं 11 विधानसभा मतदारसंघाची पहिले टप्प्याची प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण होत आहे. प्रत्येक ठिकाणी सुमारे अबाउट 1000 पेक्षा जास्त लोकांचे प्रशिक्षण या ठिकाणी आपण पूर्ण करतो. या प्रशिक्षणमध्ये भारत निवडणूक आयोगांनी दिलेली सूचनानुसार आपले 7 पैकी 5 टप्पे आपण या ठिकाणी पूर्ण करतो. त्याच्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण सूचना एक लेक्चरच्या माध्यमातून देणार आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे उदाहरण जो आहे त्या आपण चर्चा करणार आहे. ते प्रॅक्टिकल उदाहरण, लोकांचे अनुभव, अडचणी, त्या सगळ्या आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. तो त्या परिस्थिती अगर त्यांच्यासमोर त्या केस स्टडी या त्या उदाहरण त्यांच्यासमोर अगर घडलं तर त्याला माहिती आहे की नेमकी आयोगाची काय सूचना आणि कसं त्याला अंमलबजावणी करायची. ज्या ज्या गोष्टी त्या पुस्तकमध्ये लिहिलेलं आहे, हँडबुकमध्ये लिहिलेलं आहे, त्या गोष्टीचं विश्लेषण या उदाहरणाच्या माध्यमातून होत आहे. तिसरी जी गोष्टी आहे की त्याच्यामध्ये काही लोकांना डाउट्स असेल, काय प्रश्नावली असेल ते त्या विचारू शकतात. त्या प्रश्न उत्तर करण्यासाठी ते आपले वरिष्ठ अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि प्रत्येकांना आपण असं विनंती केलेली आहे की आपण आपला डाऊट क्लिअर करून बाहेर पडावं. हँड्स ऑन डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी चालू आहे. हँड्स ऑन डेमॉन्स्ट्रेशनमध्ये नेमकी काय काय गोष्टी ईव्हीएममध्ये आहे, त्या कसा चालवायचे आहे, कुठल्या वायरला कुठे लावायचे आहे इत्यादी, त्याची प्रशिक्षण या ठिकाणी करण्यात येते. त्यामध्ये जो विभिन्न महत्वपूर्ण पॉल आहे त्याच्याबद्दल फेर चर्चा त्या ठिकाणी होणार आहे की बॅटरी अगर बदलण्याची वेळ आली तो कसा करणार, व्हीव्हीपॅट बदलण्याची वेळ आली तो कसा करणार, काय म्हणजे कुछ मशीन जॅम झाला तो काय करायचं, कोई बटन व्यवस्थित चालू नसेल तो कसं बदलायचं, या सगळ्या गोष्टीबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करतो. म्हणजे जो प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन ईव्हीएमच्या संदर्भात येऊ शकते त्याची यादी या ठिकाणी करून त्याची चर्चा करण्यात आलेली. हे 5 टप्पा आजच्या प्रशिक्षणमध्ये आपण पूर्ण करतो. पुढच्या आठवड्यामध्ये काही म्हणजे अर्धा तासाच्या स्लॉट प्रत्येकांना देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी प्रत्येकांना एक ईव्हीएम देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये 5 गोष्टी त्यांना करून दाखवायचे की कसं ते डब्यातून काढून मतदार केंद्राची स्थापना करणार, त्याच्यानंतर कसं ते मतदार केंद्र स्थापना झाल्यानंतर मॉक पोल घेणार, आपलं मतदानची प्रक्रिया पूर्ण राबवणार, डब्बे कसं बंद करणार आणि बाकी रेजिस्टर्स कसं बनणार. आणि शेवटची गोष्ट आहे की परीक्षा.
परीक्षेमध्ये दोन स्तरावर परीक्षा आपण घेतो. एक आहे की आपले एआरओ मॅडम आणि तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून एक परीक्षा ते घेणार आहे. दुसरी आहे की जो मतदार केंद्र स्तरावर म्हणजे पूर्ण जळगाव जिल्हा स्तरावरची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 135 प्रश्नाची एक ओपन बुक परीक्षा आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्या परीक्षासाठी त्याला यूट्यूब लिंक, ऑडिओ पुस्तक, त्याला हँडबुकचे डिजिटल कॉपी, जो आपले भारत देशाच्या जो 22 ऑफिशियल भाषा आहे त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. अंग्रेजी, मराठी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू सगळे भाषेत उपलब्ध आहे. तर ते आपल्या भाषेमध्ये ते वाचन करू शकतात आणि ते वाचल्यानंतर त्या परीक्षा ते उत्तर देऊ शकतात. त्याच्यामुळे त्याला कॉन्फिडन्स मिळेल आणि पहिल्या टप्प्याची जो पूर्ण प्रशिक्षण आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण होईल. भारत निवडणूक आयोगाने असं सूचना दिलेली आहे की यावर्षी होणाऱ्या निवडणूक चूकमुक्त असणं पाहिजे. याच्यासाठी सगळे बाबी आपल्याला अत्यंत गांभीरतेपूर्वक प्रत्येकांना तयार करायचे आहे की आपले म्हणजे जो 3,500 जास्त मतदार केंद्र आहे त्या ठिकाणी कुठेही एकही गोष्टीचे एकही बाबीच्या चूक, चाहे वेळमध्ये असेल की उशीर या लवकर सुरू झाला, या काही प्रक्रियामध्ये असेल या रजिस्टर भरण्यामध्ये असेल, या कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये याचे निरीक्षण व्यवस्थित व्हावं याचा आपला पूर्ण प्रयत्न आहे. आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आतापर्यंत जळगावमध्ये आणि विशेषतः जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये, रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे आणि भविष्यात पण मला विश्वास आहे की इतर जो आता काय पॉल शिल्लक आहे ते आपण व्यवस्थितपणे पूर्ण करू. आज किती कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालं? यहा पर किती झालं? 1800 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालं. काही ठिकाणी दोन टप्प्यामध्ये आपण घेतोय, तर 900-900 दोन टप्पा आपण केलेला आहे आणि प्रत्येक वर्गात 45 ते 50 एवढे लोक आहेत. जो लोक आज या प्रशिक्षणमध्ये उपस्थित नाही आहे, जो ठराविक 40-50 लोक असू शकते, तो त्या लोकांसाठी फेर प्रशिक्षणसाठी आपण बोलवणार आहे. त्या दुसऱ्यामध्ये नाही आले तो त्याला आपल्या विधानसभा मतदारसंघातील किंवा आपली नियुक्ती ज्याही मतदान केंद्रावर असणार आहे तर त्या मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा आहे का याची देखील आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. वेबकास्टिंग म्हणजे काय असणार आहे? तर पूर्ण वेळ तिथं एक व्हिडिओ कॅमेरा लावलेला असणार आहे आणि त्याचा जो ऍक्सेस आहे तो जिल्हा कंट्रोल रूम, त्यानंतर राज्याचा कंट्रोल रूम, तसेच दिल्लीच्या कंट्रोल रूम पर्यंत त्याचा ऍक्सेस असणार आहे. म्हणजे अॅक्च्युअल मतदानाची प्रक्रिया एखाद्या केंद्रावर कशा पद्धतीने चालू आहे हे जर पाहायचं असेल तर मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये बसणारा माणूस देखील या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.